नमस्कार, मायाज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक कप ज्वारीच्या पिठापासून मस्त आणि खमंग अशा चकल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। ज्वारीची चकली बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक कप ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचंय। आता आपल्याला या पाण्यामध्ये 3 चमचे तीळ घालून घ्यायचे, त्यानंतर 1 चमचा ओवा घालून घ्यायचा, त्यानंतर 1 चमचा धना पावडर घालून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला 1 चमचा जीरा पावडर घालून घ्यायचे, 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 1 लहान चमचा हळद घालून घ्यायचे। आता आपल्याला 1 चमचा यामध्ये तेल घालून घ्यायचे। आता या पाण्याला आपल्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे। चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचे। हिंग मगाशी घालायचं राहून गेलं होतं आपलं। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण 1 कप आपलं पीठ घालून घ्यायचंय ज्वारीचं आणि ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित एकजीव करायचं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचंय। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे ताट झाकून ठेवायचंय। आपल्याला 10 मिनिटं हे असंच झाकून ठेवायचंय। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया। आता हे पीठ मी एका परातीत काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। आपल्याला याला पाण्याची आवश्यकता लागली तरच आपल्याला थोडं थोडस पाणी घालून मळायचंय। आधी आपल्या व्यवस्थित मळून घ्यायचंय। जर का तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडस पाणी लावायचं। बघा गोळा होतोय। असं मळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। तळला गेलेला आहे हा गोळा। मी 2 ते 3 मिनिटं चांगला मळून घेतलेला आहे आणि मळताना मी 1 चमचा पाण्याचा वापर केलेला आहे। फक्त थोडंसं 1 चमचाभर पाणी घेऊन मी असं त्याला चांगला मळून घेतलेलं आहे। तुम्ही जितकं मळाल तितकं ती चकली वापरी व्यवस्थित साच्यातून पडते। तर अशा प्रकारे आपल्याला आपलं चकलीचं पीठ तयार झालेलं आहे। मी या ठिकाणी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि त्याला आतून आपल्याला तेल लावून घ्यायचंय। तर आपल्याला यामध्ये 1-2 भाग केलेले आहेत मी या गोळ्याचे। त्यातला 1 भाग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आणि साचा लावून घ्यायचंय आपल्याला। चकली पाडून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला या चकलीला पूर्ण असं या ठिकाणी प्रेस करायचं आहे आणि आतून सुद्धा आपल्याला प्रेस करायचं। अशा प्रकारे आता आपल्याला सगळ्या चकल्या करून घ्यायचे। गरम झालेला आहे। आता आपण चकले घालून घेऊया। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे। सुरुवातीला मी मोठा ठेवलेला, आता जरा मीडियम ठेवलेला आहे। चकली व्यवस्थित तळली गेल्यानंतरच आपल्याला पलटायची आहे। चकली आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे। आता आपण काढून घेऊया।
अशा प्रकारे आता आपण दुसऱ्या सुद्धा चकल्या अशा तळून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या पिठापासून मस्त आणि खमंग अशा चकल्या रेडी झालेल्या आहेत। तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।